सध्या कोरोनाविरुद्धच्या युद्धात रस्त्यावरची लढाई पोलीस लढत आहे मात्र जवळपास अर्धा एप्रिल संपत आला तरी पोलिसांचे पगार अद्यापही झालेले नाहीत सरकारनं मार्च महिन्याचा पगार दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतलेला होता एकीकडे सरकार पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत मात्र शासन निर्णयात त्यांचा उल्लेख नसल्यानं पोलिसांच्या पगाराबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे सरकारनं मार्च महिन्याचा पगार दोन टप्प्या देण्याचा निर्णय घेतला आहे एकीकडे एक सरकार पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार करण्याचं आश्वासन देत आहे मात्र शासन निर्णयात त्याचा उल्लेख नसल्यानं पोलिसांच्या पगाराबाबतच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास चौदाशे पोलीस आहेत या पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार अजूनही झाला नाही आहे या महिन्याचं बजेट कसं सांभाळायचं कारण दहा तारीख उलटून चालली आहे मात्र पोलिसांच्या पगाराचं नाव नाही मिळणारा पगार ही पूर्ण मिळेल का याची शाश्वती नाही दरम्यान राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक संकट देखील समोर उभं ठाकल्यानं सरकारनं पगार कपात करून टप्प्याटप्प्यानं देण्याचं आश्वासन दिलंय मात्र आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी जे लोक कोरोनाची दोन हात करण्यासाठी प्रत्यक्ष या लढाईत मैदानात उभे आहेत त्यांचा पगार कपात करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र तरीही पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप झालेला नाहीये यामुळं अनेक पोलीस कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत